बुद्धिस्ट मॉनेस्ट्री यात झाला पाहिजे, बौद्ध विद्यापीठ झाला पाहिजे, पाली भाषेला राष्ट्रीय दर्जाच्या यादीत पुन्हा स्थान मिळालं पाहिजे। भारताची बुद्ध विहार समन्वय समितीद्वारा पुण्यातील रसिकलाल एम धारीवाल संकुल देवांची आळंदी येथे 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी बुद्ध विहारांचे द्वितीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे। या 2 दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्ष बौद्ध विचारवंत धम्मप्रचारक आणि भारतीय बौद्ध महासभेचे बौद्ध आचार्य नंदकिशोर साळवे यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन राजेंद्रपाल गौतम हे करणार आहेत। त्याप्रसंगी भंते सेरिंग डोंडुप धम्मचारी ज्ञानराजा हे प्रमुख अतिथी आणि अशोक प्रियदर्शी स्वागताध्यक्ष राहणार आहेत। सुरक्षा व्हावी, बौद्ध विद्यापीठ व्हावं, बौद्ध पाली भाषेचं विद्यापीठ व्हावं, पाली भाषा 8व्या सूचीमध्ये समाविष्ट करावी पुन्हा, आणि बुद्धगया विहाराची मुक्ती व्हावी, बौद्धांचा समन्वय व्हावा यासाठी हे वातावरण निर्मिती करण्यासाठी आम्ही अधिवेशन घेत आहोत। हे आम्ही 14 पासून सुरुवात केली, पण राष्ट्रीय अधिवेशन आम्ही नाशिकला मागच्या वर्षी घेतलं, यावर्षी पुण्याला, पुढच्या वर्षी औरंगाबाद, त्याच्या पुढच्या वर्षी मुंबई आणि त्याच्या पुढच्या वर्षी गोवा, असं मग महाराष्ट्राच्या बाहेरचे अधिवेशनं होतील, मग महाराष्ट्रात होणार नाही। आपलं आळंदीला 2 दिवसाचं बुद्धविहार समिती आयोजित बुद्धविहारांचं 2 दिवसीय अधिवेशन काय त्याची रूपरेखा असणार काय त्याची? मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो की या अधिवेशनाच्या प्रसाराच्या याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करीत आहात। बुद्धविहारांचं हे दुसरं राष्ट्रीय अधिवेशन आम्ही बुद्धविहार समन्वय समिती आणि इतर वेगवेगळ्या संघटनांच्या सहकार्यानं आम्ही आळंदीला धारीवाल संकुलमध्ये आयोजित केलेलं आहे। याचे अध्यक्ष बौद्ध पंडित आंबेडकरी विचारवंत भारतीय बौद्ध महासभेचे आचार्य नंदकिशोर साळवे राहतील, उद्घाटक दिल्लीचे राजेंद्रपाल गौतम करतील, आणि मुख्य अतिथी अरुणाचल प्रदेशचे GRL बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीचे अध्यक्ष बोमडिला भिक्कू डोंडुप सेरिंग करतील, हे अतिथी राहतील, मुख्य अतिथी राहतील, आणि अतिथी धम्मचारी ज्ञानराजा राहतील। स्वागताध्यक्ष अशोक प्रियदर्शी आहेत, मुख्य संयोजक समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी अशोक सरस्वती बौद्ध, आणि मुख्य आयोजक गजानन पडघन, आणि आयोजन समितीचे अध्यक्ष RR धनविजय, आणि कार्याध्यक्ष प्राध्यापक शशिकांत टिकोटे आहेत। याच्यामध्ये 5 सत्र होणार आहे, 5 सत्रामध्ये उद्घाटनाचं सत्र आणि समारोपाचं सत्र। समारोपाच्या सत्राचं प्रमुख पाहुणे धम्मचारी मैत्रीनाथ राहतील, मरी स्वामी बेंगलोरचे, भेरूलाल नामा राजस्थानचे हे राहतील। यामध्ये प्रफुल्ल गटपालच्या अध्यक्षतेखाली सुधीरराज सिंग अभय रत्न बौद्ध, अभिषेक राज बौद्ध दिल्लीचे, मिलिंद बौद्ध भोपाल, PM बौद्ध जयपूर, बोधिराज विश्वास अहमदाबाद हे बौद्ध समन संघ का निर्माण, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री ऍक्ट का निर्माण, बौद्धगया महाविहाराचा प्रश्न, 22 प्रतिज्ञांचं कायदेशीर अधिष्ठान, बौद्धांचे शिखर संस्था निर्माण, बुद्ध विहाराचं संकलन, या विषयावरती प्रत्येक जण एका विषयावर बोलेल। बुद्ध विहारांमध्ये युवा युवतींची काय अपेक्षा आहे आणि त्यांचं कर्तव्य काय आहे, डॉक्टर भारती प्रभू चेन्नईचे यांच्या अध्यक्षतेखाली गोव्याचे मिलिंद माटे, चेन्नईचे अमरेसन, मृदुला वनंगडी, प्रयागराजचे डॉक्टर ओंकार वानखडे, कविता वामन, चेतन कदम, विमल मकवाना, विजेता बरुआ, माया धामा, रूपल परमार्थी, प्रतिमा पडघन, मनोज गडबडे याच्यात सहभागी होतील। रात्रीला अशोक सरस्वती बोधी यांचं आंबेडकरी कीर्तन होईल। त्यानंतर प्राध्यापक उमेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिनिधी सत्र होईल,
त्यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, त्रिपुरा, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, नागालँड, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, केरळ, ओरिसा, झारखंड, आसाम, तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्याचे अध्यक्ष प्रतिनिधी सत्रात भाग घेतील. धम्म महासागरामध्ये सगळ्यांची एकरूपता या विषयावरती मेहराताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भिक्षू, महिला आणि ओबीसींचं येईल. भंती विवेक थेरा, भंदंत धम्मवीर, यश कश्यपायन, यश नित्या, रमेश राठोड भालदार. आणि या समारोपाच्या सत्रामध्ये पाली भाषेचा पुरस्कार देण्यात येईल. अनाथ पिंड पुरस्कार सांगलीकर कसबे बावनगडे मरी स्वामी इनामदार यांना अनाथ पिंड पुरस्कार देण्यात येईल. आणि बोधिसत्व अस्पताल, अर्थदीप पतसंस्था, संघर्ष समिती, महासंघ यांचा या संस्थांचा पुरस्कार देणार आहोत. आणि या अधिवेशनामध्ये जनतेने सहभागी व्हावं, तनमनधनाने सहभागी व्हावं. 500 लोकांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे, 1200 लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. एकाच ठिकाणी राहणं, झोपणं, भोजन आणि पार्किंगची व्यवस्था एकाच ठिकाणी आहे. सगळ्यांनी शिस्तीनं यावं आणि सहकार्य करावं. अधिवेशन घेण्याचा उद्देश अधिवेशन आम्ही यासाठी घेतो, बुद्ध विहारांचं समन्वय